सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोन नदीला मोठा पूर आला आहे। आज सकाळी शेंदुर्णी सोयगाव रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे सोयगाव येथे महाविद्यालयात जाणारे परीक्षार्थी विद्यार्थी शेंदुर्णी येथेच अडकून होते। सोयगावला आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात। माझा आज एम ए ज्योग्राफीचा पेपर आहे आणि मी शेंदुर्णीमध्येच अडकली आहे। आज पावसाने भयानक स्थिती उद्भवल्यामुळे इथे खूप पाणी साचलं आहे। आपण टेक्निकल इश्यूज असतो तर आपण अधिकाऱ्यांना किंवा सरकारला दोष देऊ शकलो असतो, पण तेव्हा पुढे कुणाचंही चालत नाही। आज आपण काही करू शकत नाही, पण एवढंच माझं आज सांगणं आहे की कॉलेजवाल्यांनी आणि युनिव्हर्सिटीवाल्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आज समजून घ्यावं, जी परिस्थिती उद्भवली आहे त्यावर काही सजेशन देऊन आमची जी सिच्युएशन आज उद्भवली आमच्यावर त्यावर काहीतरी निराकरण करावं। बस मला एवढंच सांगायला पेपर आहे एच डी कॉलेज म्हणून। मी आता जडगावून आलो, इथं मला पेपरला टाइम होतोय आणि इथं पाण्यामुळे इतका पाऊस पडला की इथं रस्ता जाम झाला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।